दादा अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृह वस्तू भांडार, 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या 1000 व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात, फक्त गृह वस्तू भांडार मध्ये. संगमनेर तालुक्यातील आंभोरे येथील रंजना भिकाजी खिमनर या विवाहितेचा संगमनेरमध्ये घातपात झाल्याचा आरोप सासरच्या आणि माहेरच्या नातेवाईकांनी केलाय. रंजना खिमनर ही 30 वर्षीय महिला आपल्या सासूला डोळ्याचं ऑपरेशन करण्यासाठी संगमनेर शहरातील रुग्णालयात घेऊन आली होती. त्याच दरम्यान आपल्या सासूला जेवणाचा डबा आणण्यासाठी रुग्णालयातून शुक्रवारी रात्री 7:30 वाजता ती बाहेर पडली असता तिचा मृतदेह कासारवाडी शिवारामध्ये आढळून आला आहे. आपल्या सासूजवळ रंजना नसल्यानं नातेवाईकांनी तिचा शोध घेतला असता ती मृतावस्थेमध्ये नातेवाईकांना आणि पोलिसांना मिळून आली. त्यानंतर हा घातपात असावा असा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला. बराच वेळ रंजनाचा मृतदेह ताब्यात घेण्यावरून पोलीस आणि नातेवाईकांमध्ये चकमक सुरू होती. त्यानंतर या महिलेचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी लोणीच्या प्रवरा हॉस्पिटल या ठिकाणी पाठवला गेला. दरम्यान या महिलेच्या अंगावरती मारहाणीच्या जखमा आढळून आल्या असून घटनास्थळी हातातील बांगड्या आणि रक्तही पडलेलं दिसलं. हा सर्व प्रकार संशयास्पद असून या घटनेची सखोल चौकशी होऊन गुन्हा दाखल करावा अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे. आमची बहीण आहे ती रात्री 7:30 वाजता दवाखान्यात होती. सासूबाईचं ऑपरेशन झालं तर ऑपरेशन निमित्त ती तिथं त्यांचे पैसे होती. 7:30-8 दरम्यान ती डबा आणण्यासाठी म्हणजे खाली गेली. खाली गेल्यानंतर ती आली नाही म्हणून वॉचमॅन यांना त्यांच्या पतींना त्यांना कॉन्टॅक्ट केला. बघ कॉन्टॅक्ट केल्यानंतर त्यांना सांगितलं का तुमची व्यक्ती नाही. बघ ते आली त्यांनी 1 तास कमीत कमी सगळ्या परिसरात बघितल्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनला गेले. पोलीस स्टेशनला फर्याद द्यायची होती बाबा आमची व्यक्ती नाही, पण तेवढ्यात तिथं कॉल आला बाबा काज्ञाने व्यक्तीची बॉडी सापडली. ती पाहानिशा शहानिशा केल्यानंतर ती कळली का बाबा ती आमचीच आहे म्हणून. तर त्याच्यानंतर पोलिसांनी ती बॉडी इथं आणली. तिथं आणल्यानंतर त्या बॉडीचा सगळे आम्ही पाहणी केली. तर त्या बॉडीच्या याच्यावरून आम्हाला घातपात असल्यासारखं शंका आलं. त्याच्यावरून मग आम्ही पोलिसांना पी आय साहेबांना त्यांना कॉन्टॅक्ट केले. बघ पी आय साहेब 1 तासानंतर आले. आम्ही 11 वाजेपर्यंत तिथं बसून राहिलो. त्यानंतर त्यांना सांगितलं बा मी असं असं झालं, पण ते म्हणे का ऍक्सिडेंट असू शकतो. पण आमचं असं म्हणणं आहे ऍक्सिडेंट जर झालाय तर तो 4 किलोमीटर अंतरावर कसं झाला. ती तर 4 किलो दवाखाना तिथून दवाखान्यापासून ती ऍक्सिडेंट झालेली जागा 4 किलोमीटर अंतरावर आहे बाबा. मग असं कसं झालं बाबा. आमचं असं म्हणणं आहे बाबा आमची व्यक्ती तिकडे जाऊ शकत नाही. मग आमचा असं शंका आहे का बाबा ती घातपात झालेला आहे. तरी पुढची तपास चांगला करावा कारण की आम्ही गरीब घराण्यातले असल्यामुळे आम्हाला असं वाटू राहिलं का आमच्या मागे कुणी नाही. शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक भगवान मथुरे, उपनिरीक्षक निवांत जाधव, कॉन्स्टेबल राहुल सारबंदे, राहुल डोके यांनी नातेवाईकांची समजूत घालून पोस्टमॉर्टमचा अहवाल प्राप्त झाल्यावर योग्य तो गुन्हा कायदेशीर पद्धतीनं दाखल करण्याचं आश्वासन दिलं. दरम्यान ही विवाहिता दवाखान्यातून कासारवाडी शिवारामध्ये कशी गेली, तिचा घातपात झाला की अपघात झाला याचा आता पोलिसांना तपास करावा लागणार आहे. बाबासाहेब कडू, सी न्यूज मराठी, संगमनेर. जेजेके ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स, येथे आपल्याला लागते कमीत कमी मजुरी आणि मिळतो रास्त भाव. HUID युक्त तसेच हॉलमार्क दागिने. याचा प्रमुख फायदा म्हणजे जगाच्या कुठल्याही ज्वेलर्स कडे आपले दागिने मोडताना कुठलीही अडचण येत नाही. याशिवाय पिढ्यान पिढ्या जपलेला ग्राहकांचा विश्वास तर आहेच. जेजेके ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स, मेन रोड, संगमनेर. मोबाईल नंबर 7588249849.